ठेवणी आहेत ना, असे 10 पुरंदर एका ताकदीत ठेवले का 100 ठेवले खानदानी सतत, तर या 8 ओळी आहेत त्या सर्वश्रेष्ठ वजनदार आहेत. जय लता मंगेशकर, आवाज बिवाज सगळं ठीक आहे? आवाज म्हणजे काय स्वर्गीय बिर्गीय नाही काय, गळ्यातूनच आवाज आहे. पेटीच्या बाहेर जाऊन गात नाही ती. गाणं कुठलं गायलं? सावरकरांची कविता गायली. मला बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर समजले तर आपल्याला छत्रपती शाहू महाराज समजतील, आणि शाहू महाराज जर आपल्याला समजले तर महात्मा फुले समजतील, आणि महात्मा फुलेंनी सांगितलेला छत्रपती शिवराय हाच सर्वश्रेष्ठ आणखी खरा शिवराय. आणि पहिलं सांगितलं की छत्रपती शिवरायांचा पुतळा तुम्ही घोड्यावरती बसवू नका, तो गेटवे ऑफ इंडिया समोर आहे. रायगड जिथे त्यांची राजधानी आहे त्या राजधानीमध्ये गडावरती सिंहासनाधिष्ठित छत्रपतींचा पुतळा आहे. इथे जर तुम्हाला छत्रपतींचा जर पुतळा बनवायचा जर असेल तर जिजाऊ साहेबांबरोबर बसवा. त्यांनी बसवला नाही, त्यांनी पुरंदरेला बोलवलं, त्याच्याकडनं सगळं समजून घेतलं. म्हणजे ह्यांना त्या सिंहासनावरचे मोर चालतात, तो मोर बरोबर आहे का, तो सिंह बरोबर आहे का, मोरापेक्षा मोठा नाही का, ते मासे आहेत की नाही, किती दाखवलेली आहे, हे सगळं चालतं त्यांना. पण त्यांना जय जिजाऊ साहेबांचं बरोबर चालत नाही. मग कशासाठी तो पुतळा बांधला? आज जे शिवस्मारक बांधणार आहे, आजपासून आम्ही आपण सांगतो बोलायला सुरुवात केली पाहिजे, आम्हाला घोड्यावरचे शिवराय नको, आम्हाला जिजाऊ बरोबर शिवराय पाहिजे. नाही जेव्हा मी तुम्हाला सांगतो इतकी नीच प्रवृत्ती तिथे आहे. ते एक वेळ टिंगल टवाळ्या करणारा पुरंदरेला महाराष्ट्र भूषण काय भारतरत्न देतील. जय लता मंगेशकर, आवाज बिवाज सगळं ठीक आहे? आवाज म्हणजे काय स्वर्गीय बिर्गीय नाही काय, गळ्यातूनच आवाज आहे. सात त्या पेटीच्या बाहेर जाऊन गात नाही ती, सातसुऱ्यामध्ये गाते. हे पहिलं आधी भ्रमदेव दैवत्व काढून टाका डोक्यातून. स्वर्गीय बिर्गीय नाही. गाणं कुठलं गायलं? सावरकरांची कविता गायली, शिवरायांचं गाणं. आला आला शिवराय आला, आर्यांचा राजा आला, आणि बाकीच्या ठीक आहे भजन करत बसायचं काय? बाकीचे कोण? मग आर्य सोडून बाकीचे कोण? आर्य कुठून आले? ह्या सगळ्या इतिहास माहिती असताना आपण त्यांना म्हणायचं खूप मोठी माणसं. तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर समजले तर आपल्याला छत्रपती शाहू महाराज समजतील, आणि शाहू महाराज जर आपल्याला समजले तर महात्मा फुले समजतील, आणि महात्मा फुलेंनी सांगितलेला छत्रपती शिवराय हाच सर्वश्रेष्ठ आणखी खरा शिवराय. त्यांनी इतर किती पानांचं पुस्तक लिहा. शिवरायांना पानामध्ये तोलू नका. शिवरायांना बोला तोलायचं असेल तर विचारांमध्ये तोला. छत्रपती शिवरायांच्या 36 चौकाचा जो पोहण आहे तो सगळा वाचलात तुम्ही, आणि शेवटचे जे 8 ओळी आहेत ना, असे 10 पुरंदर एका ताकदीत ठेवले का 100 ठेवले खानदानी सतत, तर या 8 ओळी आहेत त्या सर्वश्रेष्ठ वजनदार आहेत. इतक्या जबरदस्त छत्रपती शिवराय करायचे असतील तर आपल्याला हे समजलं पाहिजे. आज मगाशी आपण म्हणालो की छत्रपती शिवराज बाबासाहेब आंबेडकरांचा रेफरन्स दिला. कशासाठी दिला? आम्ही कोणासाठी भांडतो? ज्या कोल्हापूरमधनं मोर्चा निघतात आणि फुले आणखीन आंबेडकरांचं नाव वगळून निघत असेल तो मराठ्यांचा मोर्चाच नाही, तो मराठ्यांची ब्राह्मणी डोकी झालेल्यांचा मोर्चा आहे. ही भट सगळ्यांना सगळं पळतील. शिवराय पळवतील, ते बाबासाहेब आंबेडकर पळवतील, छत्रपती शाहूराय पळवतील, पण फुलेंना हात लावणार नाही सांगतो. कारण फुलेंनी त्यांना मुळासकट उघडून दाखवलेलं आहे. फुले म्हणतात कल्पनेचे देव कोरिले उदंड रचिले पाखंड स्वार्थासाठी थोतांडे रचुनी आज्ञा बसविती भटे लाच खाती राजरोस. असे फुले त्यांना चालणार नाही. प्रबोधनकार ठाकरेंचं तर नावच घेऊ नका. प्रबोधनकार ठाकरे देव आणखी देवळांची धर्म पुस्तकात शेवटी लिहितात की ह्या देशातला तरुण जो आम्ही नितेश राणेंमध्ये बघतो, ह्या देशातला तरुण जेव्हा स्वयंप्रज्ञेनी म्हणजे स्वतःच्या अकलेनी, राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आहेत असं मला वाटत नाही, स्वतःच्या अकलेनी जेव्हा विचार करायला लागतील तेव्हा त्यांच्या विचाराचा हातोडा पहिला देवावरती आणखी देवळावरती पडेल.
कशाला लपवतात तुम्ही हे सगळं? काय गंमत म्हणून लिहिलेलं आहे का? आज आम्ही बोलतो आम्हाला भीती वाटत नाही, कायदे आहेत, लोकशाही राज्य आहे. प्रबोधनदास ठाकरेंनी लिहिलं तेव्हा सनातनी कर्मट लोकांचं राज्य होतं समाजावरती. त्यावेळी जर ते एवढं लिहू शकता तर आपण का घाबरतो? आपले लोक का घाबरतात? मला इंद्रजी सावंतांचं कौतुक इतक्यासाठी वाटतं की ते नुसते लिहित नाही तर लिहिलेलं असं त्यांच्यासाठी झटलेले आहे. जेम्स लेन प्रकरण निघालं वसंतमुळे होतं, वसंतमुळे होते किंवा इंद्रजीत सावंत होते, बाबूराव धारवाडे होते, कणबरकर सर होते, या लोकांनी बिंदू चौकामध्ये माझी सभा ठेवली. 25-30 हजार लोक होती त्यावेळी. आणि ज्यावेळी त्या पद्धतीने पेटवलं होतं, माणूस विचारवंत असलाच पाहिजे पण त्याबरोबर कृतिशील सुद्धा असला पाहिजे, नाहीतर ते विचार घाला मातीत. डॉक्टरेट मिळवली म्हणजे काही फार जास्त नसतं, तुमचं कर्तृत्व असं असलं पाहिजे की तुमच्या कर्तृत्वावरती लोकांनी डॉक्टरेट मिळवली पाहिजे. नाहीतर काही 100 पुस्तकं वाचायची आणि 101 पुस्तक जन्माला घालायचं काय, ते चाटायचं काय? ते 101 पुस्तकामध्ये आहे ना, कुठल्या विचाराने आणखीन का वाचायचं ते सांगा. आणि त्याच्यासाठी झटलं पाहिजे, झगडलं पाहिजे, किंमत चुकती केली पाहिजे. ज्याला किंमत चुकती करायची हिंमत आहे त्याला शिवरायांचं नाव घ्यायची परवानगी आहे, नाही तर परवा घेऊ नका. तुम्ही किती रॉयल्ट्या मिळवल्या, किती आवृत्त्या काढल्या ह्याला महत्व नाही हो. जेवाच्या तेव्हा तुम्ही काय केलं? ह्या गडकरींच्या पुतळ्याचा आपण म्हणतो का जेम्स लेनचा पुतळा, आम्ही त्याच वेळी बोललो. पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याच वेळी त्याला आम्ही टीका केलेली आहे. आम्ही काय मुहूर्त बघत बसलेलो नाहीये. 1960 सालात पुरंदरेंनी पुस्तक लिहिलेलं आहे. मला पुरंदरेचा नालायकपणाचं सांगतो, काल ते बांदल समाजा बांदल आडनावाची लोक भेटली मला पुण्यातली. त्या बांदलांचं यांनी काय लिहिलं मी सांगतो. असेल माणसं चुकतात, वेगवेगळ्या पवार नावाचे राजकारणी दोन्ही ठिकाणी आहे, असं काय नाही. पवार इकडे ते पाटील आपण इथे पण आहे आणि तिकडे पण आहेत ना. वसंतदादा पाटील पण एक आहे आणि एक अस्सल पाटील म्हणवणारे चंद्रकांत पाटील सुद्धा आहे. फरक आहे ना दोघांच्यामध्ये, विचारांमध्ये प्रचंड फरक आहे. वसंतराव पाटील टोपी घालत होते, न टोपी घालत टोपे लावतात. अजून काय पाहिजे ना, हे बोललं पाहिजे आपण. जर शिवरायांचा विचार सांगत असेल ना, हा टिंगलटवाडीचा विषय नाहीये, हा हिमतीचा विषय आहे. त्यांच्या आयडिओलॉजीशी तुमची हिंमत पाहिजे झगडायची आणि झटण्याची. त्या बांदलच्या बद्दल त्यांनी असं एका कॅलेंडरवरती लिहिलं 2 वर्षापूर्वी की हे सगळे बांदल म्हणजे लादेनची औलाद, लादेनसारख्या प्रवृत्ती असलेली आहे. त्यांनी एक जो बांदल उठला त्यांनी त्यांना नोटीस पाठवली आणि सांगितलं हे सगळं बदलून टाका. त्यांनी काय केलं, 17व्या आवृत्तीमध्ये बांदल कसे चांगले ते 17व्या आवृत्तीमध्ये लिहिलं. पण चूक झाली हे कबूल नाही केलं त्याने, किंवा मी माझ्या 16 आवृत्त्यामध्ये अत्यंत मूर्खपणा केला, मी काय अत्यंत वाईट हेतूने ते लिहिलेलं आहे. असे 2-4 बांदल पण असं जनरलाइज कसं करता येईल ना, की हे बांदल आहेत ते सगळे आपलं लादेनच्या सारखेच आहे असं बोलता नाही येणार कोणाला. त्यांनी लिहिलं, माफी मागितली, त्याच्याकडे पत्र आहे की मी पुढच्या आवृत्तीत बघेन. पण त्याची चतुराई काय, 17व्या आवृत्तीमध्ये त्यांनी 2 पानं लिहिली पण चूक कबूल केलेल्याची एक ओळ टाकली नाही. आता याची 17व्या आवृत्ती आपण काय खास विकत घ्यायची का? 16 आवृत्त्यामध्ये सगळी घाण, त्या माणसाला बदनाम करून ठेवायचे, मोरे झाले तुमचे, ते खोपडे झाले तुमचे, पिसाळ झाले, निंबाळकर झाले, सगळी नालायक औलाद. आणि आपण पण बोलताना बोलतो काय खोपड्यांची औलाद आहे म्हणून, आपली तरी खोपडी नीट पाहिजे ना. कसं आपण बोलू शकतो? आपण हे इतिहास वाचायचा एवढ्यासाठी त्यांनी मगाशी डगलसचं उदाहरण केलं, 1892 सालातली आवृत्ती कशी मिळेल त्यांना वाटलं होतं. आज प्रयत्नपूर्वक लोक इतिहास करतात. इतिहास कशासाठी समजून घ्यायचा असतो? इतिहास असतो वास्तवातल्या लढाया जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असतील तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचा इतिहास समजून घेतला पाहिजे. कारण इतिहासातूनच सगळी पाऊलवाट भविष्याची निर्माण होते प्रत्येक माणसांची. ती जातीनिष्ठ असो नाही, किमान मराठ्यांनी तरी जातीनिष्ठ कधीच राहू नये असं माझं म्हणणं आहे. मराठ्यांनी पहिल्यांदा आपली भावकी ओळखली पाहिजे. भावकी म्हणजे काय? पवार आडनावाचा माणूस हा ओबीसी सुद्धा असतो, एसटी सुद्धा असतो,
आणखी तुमच्या आदिवासींमध्ये सुद्धा मिळतो. मोरे भोसले हे सगळे सगळ्या जातीतले या देशामध्ये जाती दोनच आहे, एक फसवणारी आणि दुसरी फसवून घेणारी. आपण दोन्ही जातीतले असू नये, आपण फसवू पण नाही आणि पहिलं म्हणजे फसवून घेऊ नाही आणि आपल्याला दुसरे फसवत नाही. ही मेधा कुलकर्णी तिने एकदाच चूक केली, परत नाही करणार. ती आपल्या लोकांना पुढे करते, आपल्या लोकांना पुढे करते आणि त्यांच्या कर्मी बोलायला लावते. ती पहिल्या जाऊन पहिल्यांदाच आलेली आहे म्हणून जास्त उत्साह आहे त्यांना, पण त्यांनी व्यवस्थित पद्धतीने ह्या समाजातली लोक प्रगतिशील झाली. राणी आता बोलताय, मग राणींना कुठून आलं? अरे आमच्याच कडून आलं, पण कसं आलं? मग राणींना विचारतील, मग तुमचे शिक्षक कोण होते? सावंत नावाचे शिक्षक होते. मग सावंत शिक्षक कोण होते? तर भोसले नावाचे होते. भोसलेना शिक्षक कोण होते? पवार नावाचे होते. आणि पवारांना कोण शिक्षक होते? ते कुलकर्णी नावाचे होते. अरे मग त्यांनी शिकवलं म्हणून इतकं पाजरत पाजरत आलं. म्हणजे लोकांना कशाही पद्धतीने नालायक दाखवण्याचं काम उद्योग करतात ते. आपल्याला मुळात हे सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की तुम्हाला फसवणारा ज्योतिषी, तुम्हाला भटजी हा ब्राह्मणच असतो असं समजू नका. आपल्यातले पण आता ज्योतिषी झालेले आहेत, भटजी झालेले आहेत. बहिणाबाई चौधरी अशिक्षित, अशिक्षित बाई 170-180 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. त्या बहिणाबाई म्हणतात, नको नको रे ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कळे, पुन्हा माझ्या घरी येऊ नकोस. एका अशिक्षित बायकाला बाईला समजतं. मग तुमच्या मराठ्यांची लग्न मुहूर्त पाहून कशाला बघतात हो? कशाला पाहिजे भटजी? आपण भूतबाधेबद्दल बोलतो बरस, पण या भूतापेक्षा भटबाधा आहे ती जबरदस्त. भूत आहे हे अंधश्रद्धा निर्मूलन आहे ना, भूतापेक्षा भट भारी आहे. भूत आहे, भूत आहे हे रात्रीच लागतं, भटजी दिवसा लागतो. भूत आहे हे लागलेलं कळतं पण दिसत नाही, भटजी लागलेला दिसतो पण कधीच कळत नाही. आणि सगळ्या सर्वश्रेष्ठ सगळ्या सर्व क्षेत्रातल्या सगळ्या भटजींबद्दल म्हणतो, सगळ्या क्षेत्रामध्ये भटजी आहे. आणि अगदी पुरोगामी भटजी तर ते खतरनाक आहे. मी सांगतो की मी सांगतो ते ऐका, मी सांगतो ते असं असं आहे, तू काय सांगतो? काळ खूप बदललेला आहे. महात्मा फुले काय जसाच्या तसा घ्यायची गरज नाहीये. महात्मा फुलेंनी बळीराजाचं सांगितलं, मग बसलो शेण्याचे गोळे बळ, तुझा बळी शेणाचाच असणार शेवटी, कसा माणसामध्ये येणार? महात्मा फुलेंचं 100% घ्यायची गरज नाही, त्या काळातली त्या मर्यादा होत्या. आता लढणारे वेगळे आहेत, त्यांचं त्यांच्या पद्धतीने होऊन दे ना. एवढं तरी तारुण्य आपण जपलं पाहिजे ना, एवढं म्हणून मी अध्यक्ष व्हायची तयारी दाखवली. आता आपण करून आतलेली तरी आहोत असं दाखवूया. आपल्यातले मोठे खतरनाक आहेत. मी सांगतो जेव्हा जेव्हा लढायची वेळ येते तेव्हा आपल्यातली लोक उलटी पालटी सुलटी काहीतरी करत बसतात, दुसऱ्या बाजूने अजिबात होत नाही. आम्ही जर जातीयवादी असलो असतो, पुरंदरे प्रकरण असो, जेम्स लिन प्रकरण असो, दोन्ही याच्यामध्ये आमची बाजू जी होती ते सांगणारा एकही ब्राह्मण नव्हता. पण पुरंदरेच्या बाजूला बलकवडे एक होता ना मराठा, म्हणजे आम्ही जातीयवादी नाही आहेत ना. आम्ही दिला त्याला ते पाहायला, आता आमचीच गरज आहे ना. आपल्याला इतक्या पर्यंतीचा विचार केला पाहिजे. असून दे, तो काहीतरी मांडणी करतोय, तो सांगतोय त्याच्या पद्धतीने. चुकीचा असेल स्वराज्यामध्ये आणूया ना, काय फरक काय पडतो? निंबाळकरांना आणला तो, आपण इतिहास आहे बाबाजी निंबाळकरांचा, मग आपण का बदलतो? आपल्याला मुळात मध्ये आपली वैचारिक शक्ती आपण व्यापक बनवली पाहिजे, काळानुरूप ती केली पाहिजे. आजच्या समस्या काय, आजचं राजकारण काय, आजचं समाजकारण काय, आज प्रगतीचे मार्ग कुठले, हे सगळे आपल्याला समजून आपल्याला गेले पाहिजे. मी खरंच सांगतो, इंद्रजी सावंत असतील किंवा राणे असतील किंवा अजून कोण आपल्यासारखे जयसिंगराव असतील किंवा वसंतराव मोरे असतील, आनंद पाटील असतील, अजून खूप लोक आहेत काम करणारी लोक, ही सगळी लोक आहेत. मला असं वाटतं की आपल्याला कोण कुठले, आपण सरदार घराण्यातले नाही आहेत, तुम्ही भोसले कुळातले तर आहेतच, आमचं काही संबंधच नाही. मग आम्ही का लढतो? आम्हाला नेहमी असं वाटतं की छत्रपती गेले, संभाजीराजे छत्रपती झाले, 5 वर्षानंतर संपूर्ण स्वराज्याची दैना झाली,
आणि बावळे 27 वर्ष झुंजत होते, झगडत होते. औरंगजेबला वाटलं की आता छत्रपती शिवराय गेले, संभाजी संपवला आपण, ताराराणी अमुक तमुक इतर सत्ता गेले सगळे, आता दख्खनचं राज्य आपल्याला मिळेल असं त्यांना वाटलं होतं. म्हणून औरंगजेब औरंगाबादेत आला, त्याने हेडक्वार्टर तिथे बनवलं. तो खाफी खान नावाचा त्यांचा जो इतिहासकार आहे तो असं लिहितो की आम्ही अनेक वेळा स्वराज्यावरती हल्ले केले. आमचं सैन्य आमचं 50,000 सैन्य होत, पण 500 शिवाजीने आमचा खुर्दा केला. आमचं सैन्य 20,000 होत, 200 शिवाजीने आमची धुळदाण उठवली. औरंगजेबच्या लेखी प्रत्येक मावळा सैनिक जवान नव्हता, तर तो प्रत्येक माणूस शिवाजी होता. त्या शिवाजी त्यांना जगवण्यासाठी जो शिवरायांनी दिलेला स्वराज्याचा मंत्र आणि रायगडावरचा भगवा त्यांना पुरेसा होता. ते लढत होते, झुंजत होते, मरत होते. मला असं वाटतं शेवटी त्याने औरंगजेबचा कोतळा महाराष्ट्रामध्ये गाडला, संपवला औरंगजेबला. पण औरंगजेबचं स्वप्न ते स्वराज्य मिळवण्याचं होतं शिवरायांचं, ते कदापि पूर्ण झालं नाही. त्या मावळ्यांचे आम्ही कुठेतरी वंशज असू, आम्ही सरदारांचे पण नाही, छत्रपतींचे पण नाहीये. कारण सरदार आणि छत्रपती काय सध्या धंदे करतात ते तुम्हाला माहिती आहे. एक तो तिथे सातारचा येतो, आपल्या हे उडवत फिरतो. छत्रपती घराण्यातला आहे ना, आणि हे काय करतात ते बघितलं तुम्ही. खासदारकी सारखी किरकोळ गोष्ट. आम्ही लोकांनी खासदारकी मिळवणं सोपं गोष्ट आहे. आम्ही काही छत्रपतींच्या गाद्या सांभाळत बसलेलो नाहीये. तुम्ही प्रॉपर्ट्या सांभाळा, छत्रपतींच्या विचारांची गादी आम्ही सांभाळतो. म्हणजे आपलं पोवाड्यामध्ये कुठलं म्हटलेलं आहे की मराठे कसे होते, तर त्यांचं शिर उडवलं तरी धड लढत राहायचं. तसे लढू आम्ही. तुमचे चेहरे घेऊन आम्हाला नाही करायचंय. तुम्ही आमचे श्रम घेतात, रक्त घेतात, मेहनत घेतात आणि मोठे तुमचे दिमाग तुमचा उभा करतात. त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. छत्रपतींच्या काळामध्ये खासदार हे पद होतं की नाही ते जोडे उचलणाऱ्याला म्हणत होते. तुम्ही ज्या कुळाचा इतिहास सांगतात ना, त्याचा इतिहास पहिलं तपासा. कसल्या सात खासदारकीच्या गोष्टी सांगतात? तुमच्या शब्दांना किंमत नाही का जगामध्ये? काय 5 कोटीच्या फंडासाठी तुम्हाला एवढी गरज आहे? तुम्ही स्वतः विकणार, तुम्ही सगळं इनाम विकणार, विचार विकणार, चालणार नाही. त्याच्यासाठी हे पुस्तक आहे. तो जो शिवाजी महाराजांच्या समाधीचा इतिहास, वंशाचा कुळाचा इतिहास कोणी सांगायचा? ज्याच्याकडे सांगण्याची क्षमता आहे ती. आम्ही छत्रपतींच्या कुळातले नाहीये, पण छत्रपती करणाऱ्या मावळ्यांच्या कुळातले नक्की आहोत. समजलं तुम्ही? आणि याचा अभिमान बाळगा, काय लाज वाटून देऊ नका. किंमत मुजराचं अजिबात नाही. कशाला मुजरा करायचा? कमरेत कोणा कुठे वाकायची गरज काय? अगदी तेवढी हौस असेल तर चाळ बांधा आणि मुजरे करा, भरपूर पैसे मिळतील. कशासाठी? आपल्याला जसं अभिमान, नुसतं शाहू फुले आंबेडकरांची नावं घ्यायची नाही, त्या विचाराने वागलं सुद्धा पाहिजे. राजकारण आपल्या पद्धतीने जातं, समाजकारण आपल्या पद्धतीने गेलं पाहिजे. आमचं जर समाजकारणामध्ये आपण जो सांगतो तो विचार जर श्रेष्ठ असेल, तर कुठलाही राजकारणी तोच विचार तुम्हाला ऍक्सेप्ट करेल. कारण ह्या देशामध्ये लोकशाही लोकांच्या विचारातून येते. जर आपण बाप्पा जय 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 करत गेलो ना, तर आसाराम सारखे रंडीमाज आपल्या नशिबी येणार. त्यांनी काय 2 लोकांवरती बलात्कार केले असतील का? फक्त 2 मुलींवरती? 2 मुलींवरती करताना पकडला गेला तो. कशाला बुवा बापू, अनिरुद्ध बापूचं इथे जोरात चालू आहे. त्या नाना महाराज धर्माधिकाऱ्याची ही चालू आहे, बैठका चालू आहे तुमच्या इथे. आणि कसल्या शाहू विचारांचं नाव आपण नाव घ्यायचं? काय संबंध आपल्या शाहू विचारांशी? त्या टिकल्या लावायच्या, आणखी बायकांनी लावणं ठीक आहे, कुंकू बिंकू त्याही लावत नाही. मंगळसूत्र चांगलं म्हणतात, मंगळसूत्राच्या डवल्यामध्ये तो अनिरुद्ध बापू टाकायचा. मंगळसूत्राची पण बेइज्जत, पुरुषत्वाची बेइज्जत. पुन्हा हे सगळं सरळ आहेत का? तर अजिबात नाही. सापडले नाहीत तोपर्यंत ते साधू असतात, नाही तर हरम खोरत असतात. सत्संगासारखा वाईट बाजार दुसरा नाहीये. आणि तुम्हाला असं वाटतं की स्त्रियांना सत्संगाला पाठवलं म्हणजे सेफ ठिकाणी गेली? अजिबात नाही.
त्या स्वामी समर्थाच्या मठामध्ये सुद्धा नाचतात ना ते संध्याकाळच्या तारखा ते टाळ्या मारत मारत गोल फिरतात ना सगळे संध्याकाळी किती भेटू असं बोलत असतात सगळे माझ्याकडे यांचे दवा दारू आहे समजलं की ना पांडुरंगशे असतील बाबा महाराज सातारकर लबाड माणूस एक नंबर खोटे ट्रस्ट काढायचे पैसे घ्यायचे उचलायचे त्यांच्या काळामध्ये बेंबी पर्यंत सोन्याचे एवढ्या अंगठे एवढ्या माळा आणि तोंडाली सांगायचं तुकोबा महाराज सांगतात सोने रुपये आमा मृतिके समान त्यामुळे तुझ्या गळ्यात मृतिका बांध ना ती तुझ्या गळ्यात सोनं कशाला बेंबी पर्यंत आणखी पुन्हा सांगायचं आम्ही महाराजांकडे गेलो महाराज म्हणजे काय तुका तिकडे तुकाराम महाराजांकडे गेला का सांग तुकाराम महाराजांच्या गाथेतली 1236 ओळी त्याच्यात तुकाराम महाराज म्हणतात जे करीती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा पूस नाही पायचार मनुष्य परी कुत्रीती म्हणजे गुरु मानणारा तो पण कुत्रा आणि शिष्य तो पण कुत्राच त्याला स्टेटस काय ना आपल्याला आपल्याला कळलं पाहिजे काय सांगेल तसं तू बाबा पुरंदरे तसंच सांगतात ना हे जसं सांगतात ना आम्ही तिकडे गेलो आम्ही इकडे लपून बसला होता काय तेव्हा की ते तुकाराम महाराज असं सांगतायत ज्ञानेश्वरांच्या विराणी सांगतायत तुम्ही कॅमेरा घेऊन बसला होता काय पुरंदरची नाटकं पण तीच इतिहास कसा लिहायचा आणि कसा खपवला त्याने सईबाई रंगमहालात उभे आहेत म्हणजे बेडरूममध्ये एकदम अंतपुरात उभे आहेत अंतपुरात उभे बेडरूममध्ये एकदम घुसला एकदम थेट बेडरूममध्ये सईबाई अंतपुरात उभे आहे चैतन्याचा सुवास आला तुझं नाक एवढं मोठं कसं चैतन्याचा सुवास आला बंदशी झुळूक आली सईबाईंचं मन तितर बितर झालं सईबाईंच्या मनात सुद्धा घुसला आणि सईबाईंचं मन तितर बितर झालं आणि ते सांगतात महाराज तो इथे हजर नाहीत ना आले नाहीत ना आणि पाहतो तो काय साक्षात महाराज हजर हे बेडरूम मधला पुरा सीन यांना माहिती आहे आणि आम्ही रममान होतो काय छान 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 बोलतात कलाम कलामुतू सारखी वाक्य सगळी छान छोपी आपलं भरतकाम केलेलं कसं असतं इतिहास म्हणजे भरतकामाचे दोन टाके ना एम्ब्रॉयडरी नाही दोन टाके असे टाकले दोन टाके तसे टाकले ताजमहाल दाखवला आणि फ्रेममध्ये ठेवला किंवा आपल्या टेबल क्लॉथ म्हणून वापरला म्हणजे तसा इतिहास नाहीये इतिहास आहे हा माणसाचा स्वाभिमान वाढवणारा इतिहास असला पाहिजे इतिहास आहे काळाला प्रवेश घेणारा असला पाहिजे इतिहास असा पाहिजे की इतिहास घडवण्यासाठी इतिहास असला पाहिजे म्हणून छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा इतिहास वारंवार सांगितला जातो कारण आमच्यासारखी माणसं सुद्धा काही काही छोटे छोटेसे इतिहास घडवतात आम्ही लढत राहतो लढण्यासाठी इतिहास आहे रडण्यासाठी नाही येतो की नाही मला मी सगळं एवढं मिळवलं 10 पुस्तकं लिहिली डॉक्टरेट मिळवलं पण नाही हो लोक मला विचारत असं रडण्यासाठी इतिहास नाही मी एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये इतकं हल्लं हे सांगण्यासाठी इतिहास नाही तर ते शब्द काय पोकळत असतात ते पोकळ शब्द काय करायचे तर ते पुरंदरात सांगतो यांना कसं कळलं असेल तर आपण काय पुनर्जन्म मानत नाही ह्यांची स्मरण शक्ती नाणकी नाही एकदम आणि आपला हा नरदेह आहे हा 84 लक्ष योनीत न फिरून फिरून म्हणजे झुरळ मांजर कुत्रा बित्रा होऊन नंतर हा नरदेह प्राप्त होतो आपण हे काय पाहत नाही काय आपल्याला माहिती आहे आपला जन्म आहे तो आई बापांच्या मुळेच झालेला आहे असा काही कुठल्या योनी विधीत आलेला नाहीये पण हे मानणार आहेत ना पुनर्जन्म सगळं ते लौकिक घेऊन आलेले आहेत पूर्वजन्मी तर संचित घेऊन आलेले आहेत त्यामुळे ते नंबर 1 आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे त्यांना कविता सुचतात कशा सुचतात काय माहिती नाही पण सुचतात त्यांना कावळ्या चिमण्यांच्या पण कविता सुचतात छान छान आपल्याला तसे सुचत नाही देवा तुझे किती सुंदर आकाश मला नाही सुचत कारण आकाश देवाचं नाही आकाश आहे ते कल्पना चावलाच आहे सुनीता मिल्ली आमचं आमचं देवाचं आकाश नाही आम्हाला माहिती आहे ना पूर्ण पण ह्यांना छान 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 असं काय सुचत असतं आणि आपल्यातली लोक पण त्याच नादाला लागत असतात चॉकलेटचा बंगला कसा असा कसा असं असलं चॉकलेटचा बंगला घेऊन काही पोरं मोठी होणार आहेत काय यानात कशी जातील रॉकेटमध्ये कशी बघतील चंद्रावरती कसं जातील हनीमून आहे तो चंद्रावरतीत कसा करतील अशा कविता लिहा ना तसं आपल्याला सुचत नाही तर ह्यांना ते सुचतं कारण काही पूर्वजन्मीचं संचित घेऊन आलेले त्यामुळे ते पुनर्जन्म मानणारे आहेत असं मी स्वतःची समजूत घेतली आहे ह्यांना एवढं सईबाईंचं त्या दरबारातलं आपल्या रंगमालातलं माहिती कसं असेल अंतपुरातलं तर ह्यांना ते पुनर्जन्म घेऊन आल्यामुळे त्या 350 वर्ष 400 वर्षापूर्वी
हे त्यांच्या नरदेहाच्या योनीत येण्याच्या अगोदर तेव्हा ते पाल नाही तर झुरळ होऊन आडाला चिकटलेले असेल सिलिंगला, आणि त्यांनी हा सगळा सीन बघितलेला असेल आणि स्मरण शक्ती दाणगी ना. असे इतिहासकार आपण, असे नाटकी नटवे इतिहासकार आपण पचवले ही आपली नालायकी. आम्हाला ज्या दिवशी कळलं त्या दिवशी आम्ही हातोडा घेतला, लेखणीचा हातोडा घेतला, तोंडाचा हातोडा केला. जमलं तर हाताचं पण करू, थांबणार नाही, काही गरज नाही त्याची. मी जरी संपादक असेल तर खोटं सौजन्य मला नको आहे. कुसुमाग्रजांचं एक वाक्य आहे, सज्जन असता कुजन मातता. विवा शिरवाडकर लिहितात, सज्जन असाल, सज्जन असता कुजन मातता, हत्यार हातामध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून फिरू नका. खोटं सौजन्य काय नाही, चार पुस्तकं कमी झाली तरी चाले, पण त्याच्यासाठी प्राण द्यायची तयारी पाहिजे. सत्यासाठी इतकं पाहिजे, ती किंमत मोजली पाहिजे असं मला वाटतं की आम्ही कमी पडलो. आमच्यातल्या आधीची पिढीतले कमी पडले असेल किंवा त्यांची काही अडचणी असतील, कसा तो गडकरींचा पुतळा राहू शकतो. साधी गोष्ट आहे की ज्या गडकरींनी गडकरींच्या वरती, त्या राजेश गडकरींनी संभाजीराजांवरती वाईटच लिहिलेलं आहे, ते कसा चोऱ्या कुठून केला ते आनंद पाटलांचं लेखन वाचा. तुमच्या कोल्हापूरचे मलाही माहिती नाही, तुमच्याकडे कोल्हा, म्हणजे मला असं वाटलं की ते 60 वर्षावरती रिटायर झाले, आज 72 वर्षाचे, आम्ही 12 वर्षे त्यांची फुकट घालवली. कारण इंग्रजीमध्ये तो सगळा इतिहास आला पाहिजे. आम्ही त्या जेम्स लेनला काय आम्ही मराठीतून सांगायचं काय, त्याला हे आमचे माझे आडवे तिडवे वाक्य काय कळणार हो. त्यांना त्या चित्रेनी लिहिलं, कोणतो आपला कवी चित्रे, दिलीप चित्रे, की महाराजांनी ब्राह्मिणिकल अँटी ब्राह्मिणिकल लिहिलेलं एका वाक्यात संपवलं. म्हणजे ह्याने किती घाण केली तरी हे जातीयवादी नाही आहे. हे जातीनिशी इतिहासामधल्या सगळ्या गोष्टी खराब करून टाकणार, इतिहासांच्या गुंतवून ठेवणार आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये, आणि यांची यांची स्वतःचे भले करून देणार. इतरांनी त्याच्या विरुद्ध बोलवलं की जातीयवादी, एक छान म्हण आहे, बाजीरावनी ठेवली तर ती मस्तानी आणि इतरांनी ठेवली तर ती राख. हे रखे ही मस्तानी म्हणून तिचे पिक्चर पिक्चर काशा काशीबाई नाचली काय ते अमुक तमुक, त्याच्यातनं धंदा झाला, त्या बाजीरावचं झालं, त्याला न्याय देण्यासाठी परत मालिका सुरू झाली. आपण त्याच्यामध्ये संपूर्ण रमतो, आपल्याला साधं पत्र लिहायची पण शुद्ध नाही आहे. सतत सातत्याने काय करावं असं आपल्याला वाटत नाही. बाबा ही माणसं कशाला झटत असतील, ह्या माणसांचं काय घेणं देणं आहे. जेव्हा लढायचं तेव्हा लढा ना. आमचे नेमाडे आम्हाला जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी म्हणाले होते की इतिहासाची भिंत तिरकी बांधली असेल तर ती केव्हा ना केव्हा पडणारच. सुभाषित म्हणून सांगलंय, पण तिरकी बांधताना तुम्ही बघत बसला होता ती, आता तिरकी बांधते तिरकी बांधते, दुसऱ्या विटीमध्ये तिसरा विट विट लावतानाच कळलं असेल ना ही तिरक आहे, बोंब मारा पहिली, रस्त्यावरती आणा लोकांना रस्त्यावरती. हे महात्मा फुलेंनी केलेलं आहे. महात्मा फुलेंनी प्रत्येक गोष्ट केलेली आहे. इतकं आपल्या समोर आदर्श असताना आपण घाबरतो कशासाठी? फक्त आपण म्हणायचं की विचार संपत नाही, माणूस संपतो, अमुक तमुक, हे सगळं ठीक आहे, पण असे परत आपण माणसाला सगळ्याला संपवून टाकतो. उद्या माझाही गेम झाला तरी सांगतील हे नको तेवढं बोलत होते ना म्हणून गेम झाला. आम्ही तुकाराम महाराज पचवले सगळे, सगळ्यांना नालायक केले आणि आपली माणसं पहिली नालायक करून टाकायचो. पण राणेंचं काय अमुक आहे ना, मग त्यांचं आता कसं आहे, मग ते शरद पवारांचं इथे कधीतरी मनोहर जोशीचं तपासा ना, घाबरता का तुम्ही? मनोहर जोशीचं सगळ्यात म्हणजे सगळ्यात डॉन आहे तो त्याच्यातलं. आणि घाबरत नाही, माझ्या वरतीच राहतो, माझ्या बिल्डिंगच्याच ना कोहिनूर टॉवर आहे. कशाला घाबरतात? कुठून आला पैसा? जे माधुरी पासून ते माधुरी दीक्षित भेटीपर्यंत मुख्यमंत्री पदाकडून छान छान गोष्टी आम्ही ऐकल्या, कुठून आला पैसा एवढा सगळा? किती केसेस तुमच्या मुलांवरती आहे, किती केसेस इतर मुलांवरती सडवत सडवत संपलेलं आहे, कधी आम्ही सांगणार? कारण आपण इतिहास वाचत नाही आणि वास्तव आपल्याला कळत नाही. तुम्ही आहात, तुम्हाला कळलं, पण जसं सत्संगवाले असतात की नाही, की आपला सांगितलेला विचार आपण दुसऱ्याला सांगायचं, प्रसाद घेऊन जातात, हा प्रसाद घ्या, तो प्रसाद घ्या, तुम्हाला तपासतात ते. आपण का नाही दोन, आपल्या स्वतःसाठी एक पुस्तक, दुसऱ्यासाठी एक पुस्तक, आपण असं का करत नाही? नाही, राणेंनी 500 घेतली त्यामुळे कदाचित कॉप्या संपले असतील असं काही मनात आणू नका. नितेश राणेंनी घेतली म्हणून ते नंतर पोचवतील, तुम्ही घ्या ना दोन दोन.
तुम्ही पोहोचवाना लोकांपर्यंत, आपल्याकडे उलट करता. आपल्याकडे एखादा मुलगा जर ह्या प्रोगा पुरोगामी विचाराचा असेल आणि हे पुस्तक नेलं तर आपल्या घरातले लोक उलटी पुस्तकं ठेवतात, लपवतील. शाहू महाराजांचं आहे नको ते निळं निळं वाटतं ते खाली टाकून देऊया आपण. शिवाजी महाराजांचं नको ते खाली बाजूला टाकून देऊया, ते वेगळ्या धरतीच आहे. आणि स्वामी समर्थ असेल 300 रुपयाचं 500 रुपयाचं ते आधी समोर ठेवायचं आणि दाखवायचं आम्ही किती धार्मिक आहोत. कायम लक्षात ठेवा, माणूस जितका धार्मिक असतो तितका बदमाश असतो. जितका धार्मिक तितका बदमाश. ज्याच्या घरात सत्यनारायणच्या पूजा होतात आणि तो जो गव्हर्नमेंट मध्ये असेल तर समजा त्याची क्रिक पोस्टला बदली झालेली आहे, म्हणजे हप्ते जास्त घ्यायचं, पापाचं त्याने सिग्नलिंग दिलं सगळ्यांना. ज्याच्या दारात काळी वावली नक्की समजत की त्याच्या घरामध्ये ब्लॅकची संपत्ती आहे. नारायण नागवळी केला म्हणजे काहीतरी लोचे आहे. हे अगदी 100 अंबाबाईला इथे आला आमचा नवस खेळायला की याला समजायचं की याची काहीतरी भानगड होती, त्याला भानगडीतनं सुटला म्हणून तो आलेला. हातामध्ये इथे अंगठी असेल, पिवळा खडा असेल गुरुचा, तर समजा की त्याला भटजींनी सांगितलेलं आहे की त्याची बुद्धी ठिकाण्यावरती नाही, त्या खड्यानी त्याचं काही होणार नाही. कुंडलीतल्या ग्रहांपेक्षा आणि आकाशातल्या ग्रहांपेक्षा मनाचा निग्रह सर्वश्रेष्ठ असतो. तो बाळगा ज्याच्या हातामध्ये लाल अंगठी ते असते ना शुक्राचा खडा, तर पहिला आधी समजून घ्या तो त्याचा सेक्शुअल तो डिस्टर्ब आहे, त्याच्या भानगडीत पडू नका. भांडायचं तो वेळेसारखं बोलत राहणार. पोरं का होत नाही ते दैव कसं त्याच्या नालायक आहे त्या नात्याला लागू नका. पोरं झाली म्हणजे तू माणूस झाला असं कुठे ठरलेलं आहे? म्हशीचा कौरवाला 100 पोरंवाला श्रेष्ठ मानव म्हटलं पाहिजे ना. आपण हे सगळं बघलं, हे सगळ्या विचाराची संबंधित आहे या गोष्टी. छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील तर पहिलं हे सगळे घेऊन करायला. शिवाजी महाराजांनी इथून तिकडे घोडा गेला, मग ते पन्हाळ्यावरती होते की विशाळगावावर होतं, ते अशी आपडी थापडी खेळू नका, ते पोरकट खेळ खेळू नका. देव बिव आहे ना, भातुकलीचा खेळ आहे सगळा. की ते असं असं कृष्ण पुजलं की बरा वाटतो. आज होळी आहे, होळी कसली, आज तर दिवाळी आहे आपली, विचारांची दिवाळी आहे. आपण का पेटवायची होळी? पेटवायची असेल तर अविचाराची पेटवली पाहिजे आपण. पण आपल्याकडे धैर्य नाही तेवढं, आपल्या असलेल्या पोळ्या सुद्धा तिथे टाकतो. मुकुंदराव पाटलांचं संपादकीय वाचा होळीची पोळी नावाचं, किती त्या माणसांनी लिहून ठेवलं. आम्ही सगळे वाईट फुकट घालवलं, मी अनेक लोकांकडनं नावं पण पुढे येत नाही. आनंदराव पाटील आहेत हे मला कोणी सांगितलं नाही, मी सांगतो त्यांना मुंबईवरनं की बा आनंदराव पाटील तुमच्या कोल्हापूरचे आहेत म्हणून. कसं आपल्याकडे असं का होतं, काय अडचण कुठली आहे? उलट तो माणूस सगळा स्टँडर्डाइज आहे, म्हणतो की आज इंग्रजीची गरज आहे. आज CBS अभ्यास क्रमामधनं इंग्लिश मिडियममधनं चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवराय दाखवले गेले जात आहेत. ते आपल्याला लढाई करायची आहे, फॉरेन पर्यंत गेलं पाहिजे, तर जेंटलमॅन सारखी माणसं तयार होणार नाही, त्यांना वापरता येणार नाही यांना. पण आपण त्या दृष्टीने विचार करत नाही. आपण विचारांची लढाई करताना जात पक्ष धर्मनिरपेक्ष ह्या पद्धतीने विचार करून जे चांगलं आहे ते चांगलंच म्हटलं पाहिजे आणि जे वाईट आहे ते ठणकावून वाईट आहे असं सांगितलं पाहिजे. जर आपल्याला त्या विचाराने जायचं असेल तर इतका कठोरपणा तुम्हाला दाखवला पाहिजे आणि कठोरपणा दाखवणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे इथे आता गंमत म्हणून सांगत नाही पण इंद्रजित सावंत काम करतात, मी इथे 15-20 वर्ष त्यांना बघतो, खरोखर प्रेमापासून मनापासून काम करतात. अनेक ठिकाणी आपली ही मुलं आहेत की तरुण आहेत, म्हणजे आता माझ्या त्याच्या वयामध्ये 20 वर्षाचं जवळजवळ अंतर आहे, पण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत. आपण त्यांना प्रमोट केलं पाहिजे. आज तुमचा शब्द बाकीच्या गोष्टीसाठी चालणार नाही. तुमचा उच्चार आहे त्याच्यामध्ये ताकद आहे, ती कॅश करा. तुम्ही वापरली नाही तर काय फुकट जाणार, कोण ती वायात जाणार आहे. वापरा, आणखीन मोठे व्हा. माझं म्हणणं चुकत असेल, कोणकोणाकडे उडीवा असतील, पण आपल्या माणसांना मोठं करायची सवय ठेवा, ती खूप नितांत गरज आहे.